क्यार चक्रीवादळामुळे कोकणातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लांबलेल्या परतीच्या पावसानं जिल्ह्यातील भात शेतीला चांगलाच फटका बसलाय. बदलत्या वातावरणामुळे लष्करी आळीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कापणी तत्काळ करणं आवश्यक होतं, परंतु पावसानं त्यावर पाणी फिरलंय. भात जमिनीवर पडून राहिल्यामुळे लोंब्यांना नव्यानं कोंब फुटतात. लष्करी आळीच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी कृषी विभागानं कापणी त्वरित करा असं आवाहन केलं होतं, पण पावसानं शेतकऱ्यांचा हा मार्गही रोखल्यानं आळीचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक परिणाम झालाय. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 69,000 हेक्टरवरती भात शेतीची लागवड करण्यात आली, त्यात हळव्या पिकांची कापणीच काम बहुतांश झालंय. निमगरव्या भाताची शेती अडचणीत आली असून सुमारे 23,000 हेक्टर क्षेत्र कापणी योग्य झालंय. भात कीड भरपूर पडते, कापायला गेल्यानंतर खाली त्या लोंबीवरती दाणा पण राहत नाही. काय करावं साधू आता? हे कृषी खाद्यवळे आले होते तरी त्याने आता बघून गेले. आव्यामध्ये 20 तरी किडी, 4 आवे कापल्यानंतर 20-22 कसे किडी निघते. त्या ठिकाणी शेतकऱ्याने सायपर मित्रेन हे कीटकनाशक आहे ते 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन संध्याकाळच्या वेळेला फवारणी करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला का? की ही कीड दिवसभर जमिनीमध्ये किंवा भाताच्या पेंढ्यामध्ये खाली लपून राहते आणि संध्याकाळी वर येऊन संध्याकाळचा अटॅक करते.